हाताला चटके न लागता सुद्धा बनवू शकतो आपण असं गोलसर परफेक्ट डोसा। तर मंडळी, आज आपण नेहमीपेक्षा थोड्याशा वेगळ्या पद्धतीने दोन प्रकारचे डोसा बनवणार आहोत। अतिशय चविष्ट आणि नेहमीसारखं झटपट बनणार आहे। कमी तेलकट खात असाल किंवा लो कॅलरी डाएटवर असाल तर तुमच्यासाठी तर एकदम बेस्ट ऑप्शन आहे, कारण आजचे हे दोन्ही डोसा आपले ऑइल फ्री डोसा आहे आणि ऑइल न घालता सुद्धा ते किती मऊसर राहतात ते सुद्धा पहा। दुसऱ्या दिवशी सुद्धा हे असेच मऊ राहतात। मुलांचा टिफिन असो, सकाळचा नाश्ता किंवा जेवण, कुठल्याही वेळेला तुम्ही बनवून खाऊ शकता। आणि याचसोबत खाण्यासाठी आपण बनवणार आहोत अतिशय चविष्ट आणि झटपट बनणारी कांद्याची चटणी। तर मंडळी, जास्ती वेळ न घालवता चला सुरू करूया आपण आजची ही रेसिपी। नमस्कार मंडळी, मी भारती म्हात्रे पुन्हा एकदा तुमचा सर्वांचा सिम्पली स्वादिष्टमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करत आहे। डोसाचं जे बॅटर आज आपण तयार करणार आहोत त्यासाठी इथे आपण दोन वाटी भरून तांदूळ घेणार आहोत। हे राशनचे तांदूळ आहेत। बरेच जणांनी मला विचारलं राशनच्या तांदळाने इडली डोसा कडक होतात, तर आज मी तुम्हाला तेच दाखवणार आहे, बिलकुलही कडक होत नाही। दोन वाटी राशनचे तांदूळ घेतलेले आहेत, तुम्ही उकडा घेऊ शकता किंवा रोजचे साठवणीचे सुद्धा घेऊ शकता। त्याचसोबत एक वाटी भरून कच्चे शेंगदाणे घ्यायचे आहेत। आज आपण उडीद डाळ बिलकुलही घालणार नाही आहोत, शेंगदाणे घालून बनवणार आहोत। आणि त्याचसोबत एक वाटी भरून जाडे पोहे, हे तीन मेन साहित्य आहेत। आता हे तीनही आपल्याला स्वच्छपणे दोन तीन वेळा पाण्यातनं धुवून भिजत घालायचे आहेत 5 ते 6 तास। नेहमी आपण इडली डोसा बनवताना उडीद डाळ भिजत घालतो तांदळासोबत, पण उडीद डाळ न घालता सुद्धा डोसे खूप जास्ती सॉफ्ट होतात। शेंगदाणे घातलेत मी या वेळेला, कारण माझ्याकडे उडीद डाळ नव्हती आणि शेंगदाणे घालून सुद्धा खूप मस्त झाले, म्हणून तुम्हाला सुद्धा मी दाखवतीये। हे बघा, पाण्यामध्ये 2-3 वेळा धुवून घेतलेत, भिजत ठेवलेत। भिजत ठेवताना याच्यामध्ये 5 ते 6 मेथीचे दाणे सुद्धा घालायचे आहेत, त्याच्याने खूप छान फुलतात। झाकण देऊन ठेवा, म्हणजे सकाळी भिजवा संध्याकाळपर्यंत। साधारण 6 तास मी भिजत ठेवले होते आणि छान पैकी फुललेत बघा। आता हे आपल्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचे आहेत। मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करताना भिजवलेले जे पाणी आहे ते आपल्याला घालायचं नाही आहे, पण वरून थोडंसं आपल्याला 1/2 ते 1/4 कप पाणी घालायचं आहे, ज्यामुळे बॅटर एकदम फाईन पेस्ट होईल आणि स्मूथ होईल। हे बघा, बॅटर तयार झालेलं आहे, रंग बिलकुलही बदललेला नाही आहे, शेंगदाणे घालून सुद्धा तसं 1/2 ते 1/5 आहे। बॅटर चेक करायचंय, कणिक वगैरे राहता कामा नाही, जर कणिक राहिली असेल तर पुन्हा एकदा ग्राइंड करून घ्या। फाईन पेस्ट झाली पाहिजे, खूप जास्ती घट्ट किंवा खूप पातळी नाहीये बघा। आता एका मोठ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घ्या आणि याच प्रकारे दुसरं बॅच सुद्धा तुम्ही ग्राइंड करून घ्या। आता एक महत्वाची टिप तुम्हाला देते, जेव्हा कधीही तुमची इडली किंवा डोसा तुम्हाला सॉफ्ट हवे असतील तर बॅटर ह्या प्रकारे 1 ते 2 मिनिटासाठी कंटिन्युअसली फेटून घ्या, त्याच्याने ते छान सॉफ्ट होतात। आणि जर तुमचं बॅटर घट्ट झालं असेल तर थोडंसं पाणी घालून कन्सिस्टन्सीत हलकीशी मीडियममध्ये ठेवा। आता झाकण देऊन रात्रभर ठेवा फर्मेंटेशनसाठी। जर उन्हाळा असेल तर लवकर फर्मेंट होतो आणि थंडीमध्ये थोडा वेळ जास्ती जातं, म्हणून सेफर साईडसाठी रात्रभर ठेवा। दुसऱ्या दिवशी सकाळी आपलं बॅटर आता फर्मेंट झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता छान झालेलं आहे, वरपर्यंत आलेलं आहे। हे बघा, पळीने या प्रकारे अळगत हलवा आणि तुम्हाला दिसतील का मस्त फर्मेंट झालेलं आहे। आता पुन्हा हे बॅटर आपल्याला 1/2 ते 1 मिनिटासाठी फेटून घ्यायचंय। आता याच्यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ। मीठ घातल्यानंतर व्यवस्थितपणे मिक्स करून घ्या आणि आपलं बॅटर तयार आहे। बॅटर तयार करून तुम्ही फ्रीजमध्ये 4 ते 5 दिवस आरामात ठेवू शकता, लागेल तेव्हा तुम्ही इडली डोसा किंवा उत्तप्पा बनवू शकता। आज आपण जसं की दोन प्रकारचे डोसा बनवणार आहोत आणि ते सुद्धा ऑइल फ्री, तर त्यासाठी ते मी नॉनस्टिक पॅनचा वापर करते। पॅन कडकडीत गरम करा आणि गरम कितपत झाले ते बघण्यासाठी पाण्याचा हक्का मारा आणि लगेच पुसून घ्या, म्हणजे टेम्परेचर हलकंसं कमी सुद्धा करावं लागतं। आता फक्त वरून बॅटर सोडा आणि गोल गोल फिरून किती डोसा पातळ हवा आहे तुम्हाला त्यानुसार फिरवून घ्या। आता इथे मी हाताचा वापर करते, सवय आहे, पण जर तुम्हाला सवय नसेल तर तुम्ही पळीचा वापर करा, हाताने करू नका आणि रिस्क घेऊ नका। फक्त नवीन पद्धत आहे म्हणून तुम्हाला दाखवायची इच्छा झाली म्हणून मी दाखवली।
हे बघा, डोसाला वरून तूप तेल काही सोडायचं नाही आहे, फ्लेम मीडियमवर ठेवायची आहे आणि थोड्या वेळानंतर तुम्हाला खूप सारी भूक दिसतील बघा. म्हणजे ही एक साईन आहे की आपलं पीठ छान फर्मेंट झालेलं आहे. डोसाला खूप जास्त वेळ शिजवायचं नाही आहे आपल्याला, लवकर होणार कारण पातळ आपण खूप पसरून घेतलेलं आहे आणि वरती सुद्धा तुम्हाला कळेल की हळूहळू शिजत आलेला आहे वाफेनीच. आता फक्त फ्लिप करा, फ्लिप फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी मी फ्लिप करते. काठ बघा सुटलेत आरामात, हे झालेत लूज झालेत आणि हे बघा खालची बाजू झालेली आहे. फक्त फ्लिप तुम्हाला दाखवण्यासाठी मी केलेला आहे, फ्लिप नाही केलं तरीही चालेल. याच प्रकारे आपला ऑइल फ्री डोसा तयार आहे, डाईट डोसा मंडळी तयार आहे. याच प्रकारे पातळ डोसे तुम्ही करून घ्या. आता स्पॉन्ज डोसा कसं बनवायचं ते सुद्धा तुम्हाला मी दाखवते बघा. गरम तव्यावर पाण्याचा हबका मारा, पुसून घ्या आणि हातानेच मी करून घेणार आहे. पुन्हा तुम्हाला सांगते, हाताने करायचं नसेल तर पळीचा वापर करा आणि अलगद फिरवा. पातळ करायचं नाही, आपल्याला जाडसरच हा डोसा ठेवायचा आहे कारण स्पॉन्ज डोसा आहे. थोडा वेळ असंच ठेवायचं आहे. हळूहळू वरती तुम्हाला खूप सारे भोक दिसतील. स्पॉन्ज डोसा मुळातच जाडा असतो म्हणून आपल्याला वाटेल जास्ती वेळ लागतो, पण बिलकुलही लागत नाही. हळूहळू तुम्हाला साईड दिसेल की होत आलेले आहे, फक्त मधोमध थोडंसं ओलावा आहे. तेव्हा फक्त झाकण देऊन पुन्हा अर्धा मिनिटासाठी ठेवा आणि अर्ध्या मिनिटानंतर आता आपण चेक करूया. आणि बघा डोसा झालेला आहे. वरून तेल तूप बटर काहीच आपण घातलेलं नाही आहे. लोणी डोस्यासाठी तुम्ही वरून लोणी घालून लोणी डोसासुद्धा बनवू शकता. काय छान दिसते बघा. त्याच प्रकारे बाकीचे डोसेसुद्धा तुम्ही करून घ्या. आता नॉर्मल पद्धत तुम्हाला मी दाखवते बघा. पळीने फिरवतीये, बिलकुलही हाताचा वापर करत नाही आहे. आजच्या रेसिपीमध्ये मेन आहे की आपण उडीद डाल न वापरता शेंगदाणे घालून आपण हा बॅटर तयार केलेला आहे, तरी सुद्धा डोसे एकदम सुंदर झालेले आहेत. आता डोश्यांसाठी आपल्याला चटणी सुद्धा बनवायची आहे मंडळी, तर चला चटणी बनवायला घेऊया. तर आज कांद्याची चटणी बनवणार आहोत, त्यासाठी 3 कांदे घेतलेले आहेत आणि लाल मिरच्या, वाळवल्या मिरच्या आहेत. बघा किती छान वाळलेल्या आहेत बघा, एकदम क्रिस्पी झालेल्या आहेत. कारण आगरी मसाला बनवताना ज्या मिरच्या वापरते त्यातल्याच मी मिरच्या थोड्याशा काढून ठेवते अशाच चटणी वगैरेसाठी. तर 8 ते 9 मिरच्या घेतलेल्या आहेत, 5 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं चिंच, म्हणजे 1 चमचाभर चिंच. आता पॅनमध्ये तेल गरम करा. तेल खूप जास्त गरम करायचं नाही आहे आपल्याला, म्हणजे साधारण 2 ते 3 चमचे घ्यायचे आहेत. याच्यापेक्षा कमी तेल तुम्ही घेऊ शकता डाईटवर असाल तर. आता याच्यामध्ये आपण कांदे घालून हलकेसे परतून घेऊया साधारण 1 ते 1.5 मिनिटासाठी. आता याच्यामध्ये आपण लाल मिरच्या, लसूण आणि चिंचसुद्धा घालून परतून घेऊया. कांदा लवकर मऊ पडण्यासाठी याच्यामध्ये आता आपण चवीपुरतं मीठसुद्धा घालूया आणि कांदा आणि मिरची पूर्णपणे गळेपर्यंत आपल्याला परतायचं आहे. म्हणजे साधारण 10 मिनटं जातात लो ते मीडियम फ्लेमवर. बघा इतपत झाल्यानंतर गॅस बंद करा. आता हे आपल्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करायचं आहे म्हणून हलकंसं थंड करा थोडंसंच. म्हणजे मिक्सरमध्ये ग्राइंड करताना वाफ वगैरे बाहेर पडू नये. आता ग्राइंड करायच्या वेळेस थोडंसं पाणी घाला आणि ग्राइंड करून घ्या. ग्राइंड करताना तुम्हाला वाटलंच की पाणी कमी पडलेलं आहे तर आणखीन थोडंसं पाणी तुम्ही घालू शकता आणि यानुसार फाईन पेस्ट तयार करा. बघा चटणी किती फाईन झालेली आहे आणि त्यामुळे रंगही काय सुरेख आलेला आहे. आता चटणीला आपल्याला द्यायची आहे फोडणी. तर त्यासाठी पॅनमध्ये 1 ते 1.5 चमचा तेल गरम करा. त्याच्यामध्ये घाला आता 1/2 चमचा मोहरी, 1/2 चमचा जिरं, 2 चिमूट हिंग आणि थोडंसं कढीपत्ता. चांगलंच तडतडल्यानंतर याच्यामध्ये आता आपण घालूया चटणी. चटणी हलकीशी तेलावर परतून घ्या. आता मिक्सरच्या भांड्याला जेवढी चटणी लागलेली असेल त्याच्यामध्ये पाणी होतं साधारण 1/2 ग्लासभर आणि ते पाणी आपल्याला याच्यामध्ये ओतायचं आहे. कारण चटणी खूप जास्त कोरडी करायची नाही आहे, खूप सारे डोसे बनवलेले आहेत आज आपण, म्हणून त्यानुसार चटणीसुद्धा आपल्याला हवी आहे. तर या प्रकारे पाणी घालून हलकीशी 1/2 ते 1 मिनिटासाठी शिजवा आणि आपण वरून 1 चमचाभर याच्यामध्ये साखरसुद्धा घालणार आहोत कारण चिंच घातलेली आहे. आणि जेव्हा आपण चटणीमध्ये थोडंसं आंबट घालतो थोडंसं गोडसुद्धा घालावं, त्याच्याने चव खूप छान लागते. तर मंडळी चटणी तयार आहे. 1/2 ते 1 मिनिटासाठी आपण मंदाच्यावर शिजवली आणि ही बघा चटणी तयार. इडली, डोसा, वडा, उत्तप्पा कुठल्याही साऊथ इंडियन
डिशसोबत तुम्ही ही चटणी सर्व करू शकता। खूप वेगवेगळ्या प्रकारचे चटणी आम्ही सिम्पली स्वादिष्ट मध्ये दाखवलेले आहेत आणि कुठलीही रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर यूट्यूबवर टाईप करा सिम्पली स्वादिष्ट आणि त्या चटणीचं नाव। तर मंडळी चटणी पण झाली, डोसे सुद्धा आपले करून झालेले आहेत, तर चला गरमागरम सर्व करूया। डोसा कसं बनवायचं हे तर मी तुम्हाला दाखवलं, पण झाल्यानंतर ते किती मऊ आहेत, कडक झाले आहेत, पातळ झाले आहेत, जाड झाले आहेत ते सुद्धा पाहूया। बघा इतपत साईज तुम्ही छोटी करू शकता म्हणजे ते किती मऊ झालेले आहेत। हे बघा परफेक्ट, हात लावायचीच गरज नाहीये, आरामात पीसेस होत आहेत। स्पॉन्ज डोसा सुद्धा बघा झालेत ना एकदम मऊसर, आणि ताजे नव्हे दुसऱ्या दिवशी सुद्धा हे असेच मऊ राहतात। तर मंडळी जर तुमच्याकडे आता उडीद डाळ नसेल, संपली असेल आणि तुम्हाला अर्जंट डोसे बनवायचे असतील तर शेंगदाण्याने सुद्धा तुम्ही डोसे बनवू शकता आणि अतिशय मऊसर सुपर सॉफ्ट, जे दुसऱ्या दिवशी सुद्धा असेच मऊ राहतात। आणि त्याचसोबत ही लाल चटणी परफेक्ट, सकाळचा नाश्ता असो, दुपारचं जेवण, रात्रीचं असो किंवा टिफिन करायचं असेल मुलांना, तर असे डोसे तुम्ही बनवून त्यांना देऊ शकता। तर मंडळी आय होप तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल, तर तुम्ही सुद्धा बनवा, स्वतःही खा आणि सर्वांना खायला द्या। आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला बाकी विसरू नका आणि पाहत रहा सिम्पली स्वादिष्ट। आजचा हा व्हिडिओ वेळ काढून पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। टिल देन बाय बाय।